बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संचालक मंडळाच्या पंचवीस जागांसाठी तीन डिसेंबर रोजी मतदान तर पाच डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आई कणीदार तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं <laughs> कणीदार गोकुळ तूप आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून आज सत्ताधारी आघाडीने आपली उमेदवाराची यादी जाहीर केली आहे उत्पादक सभासद गट क्रमांक एक राधानगरी मधून पाटील राजेंद्र पांडुरंग राहणार सरवडे भाटे राजेंद्र पांडुरंग राहणार राधानगरी मोरे राजेंद्र कृष्णाजी राहणार सरवडे उत्पादक मतदारसंघ गट क्रमांक दोन राधानगरी मधून पाटील दत्तात्रय श्रीपतराव राहणार मांगोली बोईटे उमेश नामदेवराव राहणार पालकरवाडी किल्लेदार दीपक ज्ञानू राहणार तिटवे उत्पादक मतदारसंघ गट क्रमांक तीन कागलमधून फराकटे गणपती गुंडू राहणार बोरवडे सूर्यवंशी सुनीलराज सुरेशराव राहणार निढोरी मुळुक शिवाले रणजित आनंदराव राहणार मळगे बुद्रुक उत्पादक मतदारसंघ गट क्रमांक चार कागलमधून पाटील प्रवीणसिंह हो, विश्वनाथ राहणार मुरकुड पाटील रंगराव विठ्ठल राहणार सुरुपती पाटील रवींद्र अण्णासो राहणार बाणगेर उत्पादक मतदारसंघ गट क्रमांक पाच भुदरगडमधून पाटील कृष्णराव परशराम केपी राहणार मुदाळ देसाई मधुकर कुंडलिक राहणार मसवे देसाई शाहूराजे उर्फ राहुल बजरंग राहणार गारकोटी केने पंडितराव दत्तात्रय राहणार गंगापूर उत्पादक मतदार संघ गट क्रमांक सहा भुदरगडमधून देसाई धनाजीराव रामचंद्र राहणार कडगाव जाधव सत्यजय तिनकरराव राहणार तिरवडे पाटील केरबा नामदेव राहणार पडखंबे उत्पादक मतदार संघ गट क्रमांक सात करवीरमधून पाटील संभाजीराव बापूसो पा राहणार कावणे अनुसूचित जाती व जमाती प्रतिनिधी मतदार संघ क्रमांक दोन मधून कांबळे रामचंद्र शंकर राहणार निगवे खालसा महिला राखीव प्रतिनिधी तीन मधून पाटील क्रांती उर्फ अरुंधती संदीप राहणार खानापूर पाटील रंजना अप्पासो राहणार म्हाकवे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघ क्रमांक चार मधून पाटील फिरोज खान जमालसो राहणार तुरुंबे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघ क्रमांक पाच मधून खिलारे रावसो सिद्राम राहणार बिद्री अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा